पुढची बातमी. छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी होते असं वक्तव्य रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलं आहे. जानकर यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. परभणीच्या गंगाखेडमध्ये तहसील कार्यालयाबाहेर ओबीसी संघटनांनी आंदोलन केलं. या धरणं आंदोलनामध्ये महादेव जानकर यांनी हे वक्तव्य केलंय. मराठा समाजाला माझी विनंती आहे, ओरिजिनल शाहू महाराजांनी या देशात पहिलं आरक्षण दिलं. बाबासाहेब ते मराठा समाजाचे, मराठ्यांना आरक्षण होत, पण नंतर मराठ्याचं आरक्षण काय केलं? शिवाजी राजा देखील ओबीसी होता. छत्रपती शिवाजी महाराज कोवाडी भूषण राजा होता. प्रांतातल्या तथाकथित लोकांना वाटलं आम्ही लय मोठं आहे गावचं, आम्हाला नको आहे तसलं रिझर्वेशन. आणि आज अवस्था काय झालंय? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.